शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। छत्रपति शिवाजी महाराज मानाचा मुजरा करतो। आज ज्यांची जयंती आहे, खऱ्या अर्थानं ज्यांनी अंत्योदयाचा विचार दिला, समाजातल्या शेवटच्या माणसाचं उत्थान करण्याकरता राजकारण करण्याची, समाजकारण करण्याची प्रेरणा दिली, इथे पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांना देखील आज नमन करतो। आपल्या सर्वांना संबोधित करण्याकरता आणि सेवा समर्पण सप्ताहामध्ये आपल्यासोबत सहभागी होण्याकरता उपस्थित झालेले भारत सरकारचे श्रम, पर्यावरण, वन या विविध खात्यांचे मंत्री आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आमचे प्रभारी म्हणून आमच्या खांद्याला खांदा लावून आमचं मार्गदर्शन करत आमच्यासोबत ही लढाई लढणारे आदरणीय भूपेंद्र यादवजी, आपल्या रायगड जिल्ह्याचे लोकनेते आणि खऱ्या अर्थानं गरिबांचे कैवारी असलेले आदरणीय रामशेठ ठाकूरजी, राजपुरोहितजी, योगेश सागरजी, रविशेठ पाटीलजी, रवींद्र चव्हाणजी, आपल्या या रायगड जिल्ह्यातली आमदारांची ही जोडी प्रशांतदादा ठाकूर आणि महेश दादा बाल्डी, खरं म्हणजे हे दोघ जण मिळून एक वेगळंच रसायन तयार होतं। एक अतिशय शांत आहे, दुसऱ्याला शांत करावं लागतं। कामाच्या बाबतीत मात्र दोघेही वाद आहे। जेवढे प्रकल्प या दोघांनी मिळून मंजूर करून घेतले, खरं म्हणजे हे दोघं मिळून कोणालाही पटवू शकतात आणि काही मंजूर करून घेऊ शकतात। त्यामुळे मला माहिती आहे की आता दोघांनी ठरवलं, पहिल्या काही मागण्या प्रशांत शेटनी केल्या, मग दुसऱ्या मागण्या महेश शेटनी केल्या, आता दोघं मिळून भूपेंद्रजींच्या मागे लागून पुढच्या महिन्याभरात बैठक लावून केलेल्या मागण्या पूर्णही करू लागतील। या ठिकाणी उपस्थित आपले अध्यक्ष महेश मोहितेजी, महापौर कविताताई चोपमल, बाळासाहेब पाटीलजी, प्रीतमताई पाटील, सागिताई म्हात्रे सर्वच या ठिकाणी उपस्थित आपले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, भारतीय जनता पक्षाने सेवा समर्पण सप्ताहाची सुरुवात केली। आपले लाडके पंतप्रधान मोदीजी यांचा 17 सप्टेंबरला जन्मदिवस होता आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सेवा समर्पण सप्ताह साजरा करतो। मोदीजी आपला वाढदिवस साजरा करू देत नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टी 15 दिवस सातत्याने लोकांच्या सेवेचे कार्यक्रम करते। यामध्ये गरिबांना किट्स वाटण्याचा विषय असेल, मेडिकल हेल्प करण्याचा विषय असेल, शिक्षणाचे विषय असतील, आपले वेगवेगळ्या योजनांचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचं सत्काराचा कार्यक्रम असेल, प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम या सप्ताहाच्या माध्यमातून आपण करतो। खरं म्हणजे मोदीजींनी या देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन आहे। या देशामध्ये गरीब कल्याणाच्या योजना गेली 40 वर्षे बंद आहेत। 1971 मध्ये
इंदिराजींनी नारा दिला होता गरिबी हटाव, योजना तयार केल्या, पण योजना कधीही गरिबापर्यंत पोहोचू शकल्या नाही। या देशामध्ये एक अशी डिलिव्हरी सिस्टम तयार झाली की जी योजना खाऊन टाकायची, पैसा गरिबाच्या नावाने निघायचा पण तो गरिबापर्यंत कधी पोहोचलाच नाही। राजीव गांधी एकदा म्हणाले होते की मी 1 रुपया दिल्लीहून पाठवतो, शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोचतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते आणि ते वास्तव होतं। मोदीजींनी सांगितलं मी गरीब कल्याणाच्या योजना राबवीन, पण या योजना राबवताना गरिबाकरता 1 रुपया पाठवी तर तो पूर्ण 1 रुपया त्याच्या खात्यामध्ये जाईल याची खात्री देतो। आणि मग आधार, मोबाईल आणि DBT याच्या माध्यमातून मोदीजींनी भ्रष्टाचार, दलाली, मध्यस्थ या सगळ्यांना हद्दपार करून टाकलं आणि गरिबाचा पैसा पहिल्यांदा गरिबापर्यंत पोचायला लागला। परिणाम काय झाला? करोडो गरिबांना शौचालय मिळालं, करोडो गरिबांना घर मिळालं, करोडो गरिबांपर्यंत पिण्याचं पाणी पोचलं, करोडो गरिबांपर्यंत वीज पोचली, करोडो गरिबांच्या घरी गॅस पोचला, कोट्यवधी गरिबांना 5 लाखापर्यंत इलाज मुफ्त मिळायला सुरुवात झाली, कोट्यवधी गरिबांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून रोजगार मिळायला सुरुवात झाली, स्टार्टअप सारख्या योजनेतनं कोट्यवधी तरुणांना कर्ज मिळालं, स्टँडअप सारख्या योजनेतनं कोट्यवधी दलित शोषित पीडितांना आपल्या पायावर उभं केलं। आणि हे सगळं करत असताना एकही दलालमध्ये येऊ शकला नाही। लोकांचे गरिबांचे पैसे हे गरिबांपर्यंत पोचून गरिबांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालं। आज आपण बघू शकतो गरीब कल्याणाचा जो अजेंडा मोदीजींनी चालवलाय, आमच्या शेतकऱ्याला पैसा मिळतोय, आमच्या शेतमजुराला पैसा मिळतोय, गरिबाला इन्शुरन्स मिळतोय, गरिबाला पेन्शन मिळते आहे, जो असंघटित क्षेत्रात होता आणि ज्याला जीवनात कधी काही मिळालं नसतं त्यालाही पेन्शन देण्याची योजना ही माननीय मोदीजींच्या माध्यमातून या देशामध्ये आली। आणि एवढंच नाही, एकीकडे गरीब कल्याणाच्या योजना आणि दुसरीकडे एक सशक्त आणि समर्थ भारत हा तयार करण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं। आज आपण पाहू शकतो एकीकडे केंद्राचं सरकार आहे, 7 वर्ष सरकारला झाले, भ्रष्टाचाराचा एक आरोप देखील सरकारवर कोणी लावू शकत नाही। आणि दुसरीकडे आमच्या महाराष्ट्राचं सरकार आहे, आता 21 महिने होत आले, एकही दिवस भ्रष्टाचाराच्या आरोपाशिवाय जात नाही, अशा प्रकारची अवस्था आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणून एक प्रशासनाची वेगळी भूमिका या देशामध्ये मोदीजींनी आणली। इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स असतील, देशाचं सशक्तीकरण असेल, 370 सारखं कलम हटवून काश्मीरला भारतामध्ये स्थान देण्याचा विषय असेल, राम मंदिराचा विषय असेल की सामान्यातल्या सामान्य माणसाच्या शेवटच्या माणसाच्या रोजगाराचा विषय असेल, प्रत्येक विषयामध्ये मोदीजींनी या देशामध्ये एक वेगळी कार्यसंस्कृती आणली आणि त्या कार्यसंस्कृतीच्या माध्यमातून हा देश बदलायला सुरुवात झाली। कोविडच्या काळामध्ये देखील ज्या देशामध्ये एक PPE किट बनत नव्हतं तो देश आता PPE किट एक्सपोर्ट करतो आहे, ज्या देशामध्ये व्हेंटिलेटर बनत नव्हते 1000 व्हेंटिलेटर या देशामध्ये लावण्याचं काम त्यांनी केलं, ज्या देशामध्ये केवळ 2% ऑक्सिजन हे मेडिकल ऑक्सिजन होतं त्या देशामध्ये आज सर्वांना पुरेल एवढं मेडिकल ऑक्सिजन आणि त्याचे PSA प्लॅन्ट हे मोदीजींनी रेकॉर्ड वेळेमध्ये उभे करून दाखवले। आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं, या देशातल्या लोकांना कोरोनातनं मुक्ती देण्याकरता
या देशाने स्वतःच्या लसी तयार केल्या. आज विचार करा, भारताच्या लसी या जर तयार झाल्या नसत्या, हे मोठे मोठे जे देश आहेत ना, त्यांनी सांगितलं असतं आधी आम्ही आमचं वॅक्सिनेशन करू आणि मग भारताला आम्ही वॅक्सिन देऊ. म्हणजे अजून 2 वर्ष लॉकडाऊनमध्ये काढावे लागले असते, आम्ही भारतीय कुठल्या अवस्थेत गेलो असतो बघा. पण मोदीजींनी निर्णय केला प्रत्येकाला. धन्यवाद. प्रत्येकाला मोफत वॅक्सिन देण्याचा निर्णय हा मोदीजींनी त्या ठिकाणी केला. आणि आपण बघतोय अनेक लोक जेव्हा वॅक्सिनेशन सुरू झालं तेव्हा फोटो दाखवायचे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी तर सांगितलं हे मोदीचं वॅक्सिन आहे आम्ही घेणार नाही, हे मोदीचं वॅक्सिन आहे आम्ही घेणार नाही. नंतर रांगेत सगळ्यात पहिल्यांदा तेच लागले, वेगळं आहे. पण अशा प्रकारे ज्या वॅक्सिनच्या संबंधात ज्या वॅक्सिनची संभावना त्यांनी केली, शेवटी आज त्या वॅक्सिननी जगाचे रेकॉर्ड तोडले. 75 कोटीपेक्षा जास्त आम्ही वॅक्सिन त्या ठिकाणी केलं आणि आज कधी 1 कोटी, कधी 1.5 कोटी, कधी 2.5 कोटी एकेका दिवसामध्ये. म्हणजे युरोपच्या एकेका देशाची लोकसंख्या जेवढी आहे तेवढ्या लोकांचं वॅक्सिन आम्ही कधी 1 दिवसात, कधी 3 दिवसात आणि कधी 4 दिवसात तेवढ्या लोकांना वॅक्सिन दिलं. आणि मला विश्वास आहे डिसेंबरपर्यंत प्रत्येक एलिजिबल भारतीय वॅक्सिनेटेड असेल. एक फार मोठे संपादक आहे, ज्यावेळी वॅक्सिनेशनचा प्रोग्राम सुरू झाला आणि आपण सांगितलं की आम्ही 50 कोटी लोकांना या टप्प्यात वॅक्सिनेशन करणार, त्याच्या तारखा दिल्या, त्यावेळी ते म्हणाले हे अशक्य आहे. त्याच संपादकांनी 4 दिवसापूर्वी स्वतःच्या चॅनलवर येऊन सांगितलं की मी मान्य करतो मी चुकलो, भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात 75 कोटी लोकांना त्या ठिकाणी वॅक्सिन देऊन दाखवलं. आणि म्हणून एक प्रकारे वेगळ्या भारताची निर्मिती करणारे आमचे पंतप्रधान माननीय मोदीजी, खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील वॅक्सिनवर खूप राजकारण केलं. आता नाही बोलत कोणी, आता सगळ्यांची तोंड बंद झाली. ज्यावेळी राज्य सरकारला सांगितलं की चला तुम्हाला परमिशन तुम्ही घ्या वॅक्सिन, नाही घेऊ शकले, शेवटी केंद्र सरकारकडेच जावं लागलं. आणि किती दुटप्पी धोरण आहे बघा, आता जाहिराती देतात महाराष्ट्र वॅक्सिनेशनमध्ये पहिल्या क्रमांकावर, आम्हाला आनंदच आहे महाराष्ट्र वॅक्सिनेशनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पण हे वॅक्सिन आकाशात न पडले की जमिनीत न उगवले, तुम्ही पहिल्या क्रमांकावर आहे कारण मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारने देशामध्ये सर्वात जास्त वॅक्सिन हे महाराष्ट्राला दिले. आणि कर्तव्य आहे, हे काही कुठे आम्ही म्हणत नाही उपकार आहेत, हे कर्तव्य आहे. पण हे याकरता तुम्हाला सांगावं वाटतं की ज्यावेळी कुठलाही भेदभाव न करता देशाचे पंतप्रधान वॅक्सिन देतात, कुठल्या पक्षाचं राज्य आहे याचा विचार न करता देतात, आणि त्याही वेळी जेव्हा काही नेते त्यांच्यावर टीका करतात, आम्ही टीकेला टीकेने उत्तर देत नाही, आम्ही टीकेला आपल्या कृतीने उत्तर देतो आणि आमच्या कृतीने तुमची तोंड बंद झाली हे या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. आजही सांगितलं सेवा समर्पण सत्ता तर आहेच, पण कोरोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त सेवा जर कोणी केली असेल या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केली. रामशेठ ठाकूर यांनी पदरचे 5 कोटी रुपये खर्च करून गरिबाकडे अन्नधान्य नेलं. आज प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये भाजपचा कार्यकर्ता कोविडच्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी लोकांकरता अन्न शिजवत होता, त्यांच्याकडे अन्नधान्याची किट देत होता, त्यांच्याकडे औषध देत होता, त्याला मेडिकलमध्ये जागा मिळाली पाहिजे प्रयत्न करत होता, त्याला ऑक्सिजन मिळालं पाहिजे हा प्रयत्न करत होता, त्याला रेमडेसिवीर मिळालं पाहिजे हा प्रयत्न करत होता. आमच्या 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना मृत्युमुखी पडावं लागलं
पण भाजपचं सेवा कार्य संपलं नाही, कारण भारतीय जनता पार्टी आमचे अध्यक्ष नड्डाजी हे म्हणतात की भारतीय जनता पार्टी ही केवळ इलेक्शन जिंकण्याची मशीन नाही आहे, तर मोदीजींच्या अमितभाईंच्या नेतृत्वात ही सेवा करणारी पार्टी म्हणून आता आपण तयार केलेली आहे आणि या सेवेच्या माध्यमातूनच आम्ही लोकांची मनं जिंकलेली आहेत। मला विश्वास आहे ही सेवा अशीच अविरत सुरू राहील आणि भारतीय जनता पार्टी गरिबापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत त्याचा अधिकार अशाच प्रकारे पोचवत राहील। मी पुन्हा एकदा या ठिकाणी रायगड जिल्ह्यातल्या आमच्या कार्यकारिणीचं विशेष रूपाने रामशेठ ठाकूरजी असतील, आमचे तिन्ही आमदार असतील, रविशेठ असतील, प्रशांत शेठ असतील, महेश शेठ असतील, या सगळ्यांचं आणि या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो की आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।